आणि आता एक सुखवार्ता जात धर्मापलीकडची. एका मुस्लिम मुलाला हिंदू कुटुंबानं आश्रय दिला, त्यांच्याच घरात तो मोठा झाला, पण 6 वर्षांनी त्याचे आई वडील त्याला भेटले. पाहूया काय आहे अलाउद्दीनची ही गोष्ट. तब्बल 6 वर्ष ज्याचा शोध घेत होतो तो पोटचा पोरगा मिळाल्याचा हा आनंद. अल्लादीन मूळचा उत्तर प्रदेशातल्या सहारानपूरचा. शाळेत न जाण्याच्या कारणावरून त्याला भाऊ ओरडला म्हणून 8 वर्षांचा असताना अल्लादीननं घर सोडलं. त्यानं मुंबई गाठली. पोलिसांना सापडल्यावर पत्ता सांगता येईना. पोलिसांनी अल्लादीनला नागपूरच्या प्लॅटफॉर्म शाळेत घातलं. समतोल फाउंडेशन मार्फत चालवण्यात येणारी ही शाळा गेल्या वर्षी बंद झाली. मग अल्लाउद्दीन सह तिथल्या मुलांना आश्रय दिला तो श्रीकांत आगलावे यांनी. चांगलं शिक्षण त्यांनी घेतलं, सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहिला आणि आज एक आनंद असं वाटतो की वा आज त्याचे परिवार जे सगळ्या पूर्ण भारतभर फिरले, तर गेल्या 7 वर्ष 6 वर्ष ते लगातार सगळ्या देशभरात भारतभरात फिरले, पण त्यांचा मुलगा आपल्या इथे मिळाला. आज ते मुलगा शाळा बंद झाल्यामुळे ते एका रूम करून राहत होते, त्याच्यामध्ये तोही राहत होता, पण त्याच्यात जेव्हा त्याच्या आई वडिलांनी आज ते त्यांना घेऊन चालले, हे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की त्याला त्याचा परिवार मिळाला. इकडे अल्लाउद्दीनच्या आई वडिलांनी चेन्नई पासून राजस्थान पर्यंत सगळीकडे अल्लाउद्दीनचा शोध घेतला. नागपूरमध्ये राहणारे मुजीफुर रहमान यांचं व्यवसायानिमित्त सहरानपूरला येणं जाणं होतं. त्यांची भेट अल्लाउद्दीनच्या वडिलांची झाली. अल्लाउद्दीनच्या वडिलांनी त्यांच्याकडे अल्लाउद्दीनचा फोटो दिला. रहमान नागपूरमध्ये आले, त्यांनी तो फोटो रिक्षाचालक सय्यद सुलतान अलीला दाखवला. त्यावेळी अल्लाउद्दीन श्रीकांत आगलावेंकडे असल्याचं समजलं. 6 साल के बाद मिला हमारा बच्चा जी, हमें बहुत खुशी हो रही. इनका आसान है, बहुत बड़ा आसान है, इन्होंने यहाँ रखा. यानी बहुत ही डर था हमें, क्या पता कहाँ होगा कहाँ नहीं होगा, बहुत ही परेशान थे. बस हम बहुत ही ढूंढा हमने, मैं बहुत पता नहीं कहाँ कहाँ गई. 2012 में घूम आया था, 5/8/5 ये यहाँ ढूंढते ढूंढते हमने फोटो दिया, उन्होंने मैंने ढूंढो ढांडो यहाँ से कहीं मिला तो हमने बहुत जगह ढूंढा, हमें कहीं तलाश नहीं है. अब श्रीकांत भाई गया, हम मालूम ये मिले सर साहब, इन्होंने इसकी वो करी परवरिश, हमें इनके बहुत धन्यवाद शुक्रगुजार है. दुरावलेला मुलगा तब्बल 6 वर्षांनी आई बाबांना भेटला. मम्मी पापा को बहुत साल बाद मिला हूँ, मेरे को बहुत अच्छा लग रहा है, मतलब कि बहुत खुश हूँ. और एक तरफ से मतलब भैया है और सर है, दोस्त है, उनको छोड़ने की दुख है. एकीकडे आम्हाला आनंद होत आहे, पण एकीकडे थोडं मनामध्ये दुःख वाटत आहे, कारण हा इतके दिवस आमच्या सोबत होता, आमच्या सोबत खेळला, जेवला, झोपला, आणि आता तो आता एकदम असा चालला आम्हाला सोडून, तर थोडं दुःख वाटत आहे. अल्लाउद्दीनला आई वडील परत मिळाले म्हणून आनंदही झालाय, आणि नागपूरचे मित्र सोडून जायचं म्हणून वाईट सुद्धा वाटतंय. कुटुंबापासून दूर असूनही अल्लाउद्दीन व्यसनांच्या आहारी गेला नाही, सुरक्षित राहिला तो विश्वासामुळे आणि माणुसकीमुळे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तक सह अमर काणे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.